ने शिक्षण व सार्वजनिक आरोग्य विभाग में अनुबंध पद भरने को मान्यता दी है, लेकिन परिचारिकाओं की ओर से इसे विरोध दर्शाया जा रहा है, इसलिए उन्होंने अपनी मांगों को लेकर आंदोलन किया है। इसी प्रकार परिचारिकाओं की कुछ मांगे बहुत सालों से प्रलंबित है, इस पर चर्चा करने के लिए शासन समय निकाले, ऐसी मांग महाराष्ट्र परिचारिका संगठना ने की है। इसलिए आज से दो दिनों के लिए परिचारिकाओं ने आजाद मैदान पर काम बंद आंदोलन शुरू किया है। पद भर्ती बाह्य स्रोतों के द्वारा ना करते हुए स्थायी रूप से पद भर्ती करे और केंद्र शासन की तरह नर्सिंग भत्ता मंजूर करे और पदवी प्राप्त कर्मचारियों के वेतन में बढ़ोतरी हो, ऐसी परिचारिकाओं की प्रमुख मांग है। महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटने वतीन 23, 24 आणि 25 भव्य धरने आंदोलन इतना होता है। या आंदोलन काल आम्ही गेली 3-4 वर्षापासून शासनाकडे ज्या जिव्हाळ्याच्या मागण्या आहेत परिचारिकांच्या, त्यासाठी पाठपुरावा करतोय। त्यामध्ये प्रमुख मागणी आहे जी परिचारिकांची पद कायमस्वरूपी पदभरती झाली पाहिजे। कोविड काळामध्ये अतिशय अपुरं मनुष्यबळ महाराष्ट्रामध्ये होतं, त्या काळात केरळवरून नर्सेस बोलावण्याचाही निर्णय झाला, परंतु शासनाला गेल्या 2 वर्षामध्ये पदभरतीबाबत योग्य निर्णय घेता आला नाही। डॉक्टर्सची रुग्ण आणि डॉक्टर्सचं प्रमाण राखण्यासाठी शासनाने नवनवीन वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी दिली आणि ती कार्यान्वित करण्याचे प्रयत्नही शासनाचे चालू आहेत, परंतु त्याचबरोबर रुग्णसेवेचा कणा मानल्या जाणाऱ्या परिचारिकांची संख्या वाढवण्याबाबत शासनाचं कसलंही धोरण अजून ठरलेलं नाही। ही या आंदोलनामध्ये आमची ही प्रमुख मागणी आहे। सर्व स्तरावरची पदनिर्मिती व्हावी आणि पदोन्नतीही दिल्या जाव्यात आणि कायमस्वरूपी पदभरती केल्या जाव्यात। त्यानंतर आमची दुसरी प्रमुख मागणी आहे, आत्ताच शासनाने आउटसोर्स याच पदभरतीच्या पदभरती न करता आउटसोर्सिंगनी भरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे, जो वैद्यकीय शिक्षण विभागाने एप्रिलमध्ये शासन निर्णय काढला आणि सार्वजनिक आरोग्य विभागानेही तशा जाहिराती काढलेल्या आहेत। नमस्कार, मी अरुण कदम, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचा कार्याध्यक्ष। आज या आझाद मैदान येथे 3 दिवसासाठी आम्ही धरणे आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे, तर संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन सुरू राहणार आहे। त्या ठिकाणी गेट मीटिंग घेऊन आणि या ठिकाणी 3 दिवस प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आम्ही धरणे आंदोलन घेतो। यामध्ये पहिलं कारण आणि आमचे या आंदोलन करण्याचे पहिलं कारण असं आहे की सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये 2017 पासून आउटसोर्सिंगद्वारे म्हणजे कंत्राटी तत्वावरती बाह्यस्त्रोताद्वारे नर्सेस घेतल्या जातात आणि त्यामध्ये त्यांना अतिशय तुटपुंज्या पगारामध्ये त्यांना राबवलं जातं, त्याचबरोबर त्यांचं या ठिकाणी आर्थिक पिळवणूक होते, मानसिक होते, सामाजिक होते, तसेच अशी भीती आहे की ते शारीरिकसुद्धा पिळवणूक होण्याची शक्यता आहे। यासाठी आमचा या ठिकाणी संपूर्ण विरोध आहे, म्हणून कंत्राटी तत्वावरती ज्या नर्सेस घेतल्या जात आहेत हे थांबलं जावं। दुसरी अशी मागणी आहे की सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये प्रशासकीय बदल्या ह्या सरसगट केल्या जातात, तर त्या प्रशासकीय बदल्या सरसगट न करता या महिला प्रवर्गाचा विचार करता, 90% महिला प्रवर्ग या व्यवसायामध्ये आहे, त्यांचा विचार करता शासनाने विनंतीवर आधारित प्रशासकीय बदली हा अत्यंत बदलीचा सुखकर मार्ग आहे आणि तो अवलंबवा, तर त्यासाठी हे या विशेष नर्सिंग परिचारिका वर्गासाठी हे धोरण त्यांनी अवलंबवा, हे आमचं या ठिकाणी मागणी। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी एक ऐसा इंस्टिट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी, 1 degree 3 जॉब अपॉर्चुनिटीज। फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वेअर, बिसाइड कर्नाटक बैंक नागपुर।